नमस्कार काका. नमस्कार. तुमचं नाव काय? सुरमानी भालेराव. भालेराव, तुम्ही कुठून आहात? महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये कुठे राहता म्हणजे? वस्ती पोहे पोहे महात्मा ज्योती. अच्छा, हे शॉप तुमचं स्वतःचं आहे का? हो. किती वर्षापासून चालवत आहे तुम्ही शॉप? गेले 10 वर्ष. 10 वर्ष. मग इथे काय काम चालतं तुमच्या दुकानात? कुठे कुठे तुम्ही सर्विस प्रोव्हाइड करता? विरार, लालबाग, असे बऱ्याच ठिकाणी काम. किती किती कामगार तुमच्या शॉपमध्ये काम करतात? ते कामावर अवलंबून असतं. कामावर अवलंबून असतं, जसं काम तसं वर्क वाढून जातं. कधी काम असतं, अच्छा, कधी कमी ज्यादा होतं. म्हणजे डिपेंड काम किती येतं ऑर्डर्सवरती. हो, तुम्ही काम करता. तर जे हे काम आहे म्हणजे कसं काम आहे जरा एकदा सांगाल की खूप कष्ट घ्यावं लागतं कसं आहे? तुम्हाला कसं वाटतं तुमच्या कामामध्ये? कामात तर कष्ट आहे. हां, नाही करणार पुढं आपण शिक्षण नाही झाल्यामुळे मार्ग नाही. आणि तुमच्या फॅमिलीबद्दल सांगा किती तुमचे फॅमिली मेंबर्स आहेत का? फॅमिलीबद्दल आहे, बायको आहे, दोन पोरी आहे, एक पोरगा आहे, दोन मुली. मग तुम्ही जे काम करताय समाजासाठी हे म्हणजे सेफ्टीचंच काम आहे. तुम्ही एक सेफ्टी देता, बरोबर? सेफ्टी. तर म्हणजे तुम्ही खुश आहात का या कामामध्ये की मी सेफ्टी देतो लोकांना? खुश आहे. हा, आणि आपल्या कामामध्ये खुश असलं तर ते काम खूप अजून चांगलं पण होतं असं म्हणतात. आता एखादं काम केलं, गावा माळ्यावर ग्रील लावली, विंडोच्या बाहेर आपण ग्रील लावतो, कोणी पडलं नाही वय घडलं नाही, एक सेफ्टी असते. तुमचं जे हे काम आहे ना ते खूप म्हणजे कष्टाचं आहे आणि एकदम हमेशा सतर्क राहायला पाहिजे. आता काही ना काहीतरी दुर्घटना होतच असते ना, कधी असं झालंय की काही अपघात या असं काही झालंय, काही अडचणी आल्यात असं काही? असं 10 वर्षाच्या आता आपलं एवढं काही झालेलं नाही, पण सेफ्टी बघून काम करावं लागतं. दहाव्या माळ्यावर सगळं रस्सी सेफ्टी बेल्ट हे ते सगळं आपली जिम्मेदारी असते. पार्टीने काम दिलं ते आपल्यावर दिली, तुमचं काय झालं ते तुम्ही दिली, त्याची गॅरंटीने आपल्याला आपल्या ह्याच्यात राहावं लागतं. अच्छा, तर मग तुम्ही खरंच खूप चांगलं काम करताय समाजासाठी सेफ्टी देण्याचं, आणि तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा जीव ओतताय आणि तुमच्या कामगाराचं तुम्ही सेफ्टीचं पण बघताय. हे खरंच कोणी नॉर्मल माणूस करू नाही शकत, हे एक चांगला लीडरच हे काम करू शकतो. तर तुम्ही खरंच या समाजाचे एक चांगले नागरिक व एक हिरो म्हणतात तर तुम्ही या समाजाचा हिरो आहात. तर थँक्यू सो मच की तुम्ही हे सगळं बघून एक चांगल्यामध्ये कार्य करतात. थँक्यू सो मच. ओके.